नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री घुले सुनील रखमाजी, केंद्रप्रमुख मान्हेरे तालुका अकोले या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण घातांक या घटकाविषयी आजच्या सेशनमध्ये माहिती घेणार आहोत. यापूर्वी घातांक या प्रकरणातील जे घातांकाचे जे नियम आहेत ते आपले झालेले आहेत, फक्त एक उजळणी दाखल आपण झटपट या ठिकाणी घातांकाचे जे नियम आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचे, घातांकाचे जे नियम आहेत आपली इयत्ता 7वीमध्ये झालेले आहे, तरी पण आपली उजळणी म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी घातांकाचे नियम आपण घेऊया. पहिला जो नियम आहे घातांकाचा, सर्वप्रथम घातांकित संख्या कशी तयार होते ती पाहूया आपण. उदाहरणार्थ या ठिकाणी 4 × 4 × 4 अशी संख्या आहे, त्या चारचा जो गुणाकार आहे 3 वेळा या ठिकाणी आलेला आहे. ही जी संख्या आहे ती संख्या पुन्हा पुन्हा लिहिण्यापेक्षा ती संक्षिप्त स्वरूपात लिहिली जाते, ती असते घातांकित संख्या. ती कशी लिहितात, या ठिकाणी 4चा गुणाकार जो आहे तो 3 वेळा आलेला आहे, म्हणून 4च्या डोक्यावरती 3 लिहायचे. आणि या ठिकाणी 4 हा जो आहे, 4 हा याला पाया म्हणतात इंग्रजीमध्ये, त्याला बेस म्हणतात. 4 हा पाया आहे आणि 3 हा घातांक आहे. 3 हा घात किंवा घातांक म्हणून आपण त्यालाच आपण इंडेक्स असं म्हणतो इंग्रजीमध्ये. 3 हा घात आहे, त्या संख्येचा घात आहे किंवा इंडेक्स आहे. या पद्धतीनं एकच संख्या जर गुणाकाराच्या स्वरूपात पुन्हा पुन्हा लिहिण्यापेक्षा ती संख्या आपल्याला या ठिकाणी घातांकित स्वरूपात लिहिता येते. 4 हा पाया आहे आणि या ठिकाणी 3 हा त्या संख्येचा घात आहे. याचं जे वाचन आहे 4 घातांक 3 असं या ठिकाणी आपण आपल्याला करता येईल, हे आपण पाहिलेलं आहे. फक्त आता आपण या ठिकाणी झटपट घातांकाचे जे नियम आहे ते या ठिकाणी पाहूया. पहिला जो नियम आहे, गुणाकारामध्ये समान पाया असल्यास काय करायचं. या ठिकाणी उदाहरणादाखल एक घेतलेलं आहे एक्झाम्पल, a घातांक m × a घातांक n. या ठिकाणी पाया a हा दोन्ही ठिकाणी समान आहे. पाया जर समान असेल गुणाकारामध्ये तर त्या घातांकांची बेरीज करावी. त्या घातांकांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. गुणाकारामध्ये पाया समान असल्यास आपल्याला त्या घातांकांची बेरीज करायची. घातांक कोणते आहे, पाया या ठिकाणी एकच लिहिला आपण, पाया ए फॉर्म दोन्ही ठिकाणी पाया सारखाच आहे. पाया सारखा असेल तरच आपल्याला या ठिकाणी घातांकांची बेरीज करता येईल, म्हणजे m + n. a घातांक m + n, a घातांक m + n, म्हणजे या ठिकाणी या घातांकांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. या ठिकाणी 4 × 4 = 2 × 4 = 3 = या ठिकाणी पाया सारखाच आहे. पाया एकदाच लिहिला आपण आणि त्यानंतर काय केलं, या ठिकाणी आपण घातांकांची बेरीज या ठिकाणी करायची, म्हणजे 2 + 3 = 4 = 5. 4 = 5, म्हणजे 4 चा 5 वाटा. अशा पद्धतीनं गुणाकारामध्ये समान पाया असेल तर घातांकांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची. हा नियम आपण आपल्या डोक्यामध्ये फिट करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो घातांकाचा नियम आहे, भागाकारामध्ये समान पाया असेल, या ठिकाणी भागाकार आहे, पाया समान आहे, a घातांक m / a घातांक n असा आहे. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर घातांकांची जर इतर गुणाकारामध्ये बेरीज केली तर भागाकारामध्ये आपल्याला घातांकांची वजाबाकी करायची, म्हणजे a घातांक m − n. अशा पद्धतीने आपल्याला याचे उदाहरण घेऊया. 10 × 7 / 10 = 4 कसं करता येईल आपल्याला या नियमानुसार, आपल्याला ते उदाहरण कसं सोडवता येईल,
घातांक क मानले या ठिकाणी पाया समान आहे, पाया 10 आहे, या 10 चा घातांक 7 आहे, या 10 चा घातांक 4 आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, या दोन्ही घातांकांची वजाबाकी करायची, म्हणजे 7 वजा 4 बरोबर 10, 7 4 गेले, 10 घातांक 3 यालं उत्तर. या ठिकाणी भागाकारामध्ये समान पाया असल्यास घातांकांची वजाबाकी करायची, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरा जो नियम आहे आपला, घातांकित संख्येचा घात असेल तर काय करायचं, घातांकित संख्येचा म्हणजे ए घातांक यम त्याचा पुन्हा एनवा घातांक या ठिकाणी दिलेला आहे. ए घातांक यम घातांक एन, ए घातांक यम घातांक एन. तर आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, की घातांकांचा गुणाकार करावा, म्हणजे घातांक जे आहे यम आणि एन यांचा काय करायचा आहे आपल्याला, गुणाकार करायचा. म्हणजे ए घातांक यम गुणिले एन बरोबर ए घातांक यम एन. उदाहरण घेऊयाचं, 7 घातांक 3 घातांक 2 बरोबर, या ठिकाणी 7 लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती या घातांकित संख्यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 7 घातांक 3 गुणिले 2 बरोबर 7 घातांक 6. घातांक संख्येचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करायचा, एवढं लक्षात ठेवायचं आपण. त्यानंतर घातांक जर 0 असेल, दिलेल्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर काय करायचं. उदाहरणार्थ ए घातांक 0 आहे, ए घातांक 0 जर असेल तर त्याची किंमत 1 येते, त्याची किंमत किती येते, 1 येते. फक्त 0 संख्या पाहिजे, ती 0 नको, 1 घातांक 0 बरोबर 1. उदाहरणार्थ या ठिकाणी 8 घातांक 0 कितीही संख्या दिली आपण, कोणतीही संख्या कितीही मोठी संख्या असली, घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 येते. हे चारही नियम आपण लक्षात ठेवायचे आहे, आवश्यकता असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. यानंतर पुढचा 5वा नियम आपण पाहणार आहोत घातांकाचा. पाचवा जो नियम आहे ऋण घातांकाचे, ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर. धन घातांकात रूपांतर घातांक या प्रकरणावरती आपल्याला साधारणतः 1 किंवा 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यामुळं आपल्याला या घातांकाचे जे मूलभूत संबोध आहे हे सगळे नियम आपले लक्षात असणं आवश्यक आहे. त्यासाठी हे सर्व आपण आपल्या संग्रही ठेवायचं आहे. ऋण घातांकाचं आपल्याला धन घातांकात रूपांतर करताना, उदाहरणार्थ 10 1 घातांक ऋणयम, इथे घातांक ऋण आहे, याचं धन घातांकात रूपांतर करताना काय करायचं, याचा जो पाया आहे त्या पायाचं व्यस्त करायचं. याचा पाया आहे 1/1, हा पाया आहे, 1/1 असेल तर तो लिहित नाही, बरोबर आहे, म्हणून याचा व्यस्त करायचा. व्यस्त करायचा म्हणजे काय करायचं, छेद आणि अंश यांच्यामध्ये आदला बदल करायची, बरोबर आहे. या ठिकाणी आपण अंश आणि छेद यांची आदला बदल करूया, म्हणजे 1 वरती 1 आणि 1 खाली 1, वरती पाय आणि खाली डोकं, थोडक्यात संख्येचं शीर्षासन केलं आपण या ठिकाणी. या ठिकाणी अंश आणि छेद यांच्यामध्ये आदला बदल केलेले आहे आणि याचा घातांक आता या ठिकाणी आपल्याला एचा घातांक जो आहे, एचा घातांक प्लस यम अधिक यम,
म्हणजे ऋणघातांकाचं धनघातांकात रूपांतर करताना काय करायचं, पायाचा व्यस्त घ्यायचा. पायाचा व्यस्त घेतल्यानंतर, पायाचा व्यस्त केल्यानंतर ती संख्या, तो जो घातांक आहे तो धन. एक उदाहरण पाहूया आपण. एक घातांक छेद 10 घातांक ऋण अशी संख्या आहे. या ठिकाणी जर आपण जर पाया जर पाहिला, तो पाया आहे 1/10 आहे. 1/10 हा पाया आहे. मग त्या पायाचा व्यस्त करायचा. 1/10 व्यस्त आहे 10/1. आणि आता हा जो घातांक आहे हा अंशस्थानी आल्यानंतर प्लस होतो धन. अशा पद्धतीनं आपल्याला ऋण घातांक धनघातांकात रूपांतर करता येतो. हे लक्षात आलं असेल आपल्या. ऋण घातांकाचं धनघातांकात रूपांतर करताना पायाचा गोष्ट करायचा आणि घातांक धन मानायचा. कारण आपल्याला उदाहरण सोडवताना या नियमांचा वारंवार उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळे हे पूर्णपणे आपण लक्षात ठेवायचं सर्वांनी. त्यानंतर संख्येचे घातांक रूपात लेखन कसं करायचं, दिलेल्या संख्येचं घातांकित रूपात लेखन कसं करायचं, हे पाहूया आपण. संख्येचे घातांकित रूपात लेखन सोपा घटक आहे. तुम्हाला थोडीशी आवृत्ती वारंवार करावी लागेल. या ठिकाणी एक संख्या घेऊया आपण 2537 दशांश चिन्ह 189. ही संख्या आपल्याला काय करायची आहे की घातांकित स्वरूपामध्ये आपल्याला लिहायची आहे. आता या संख्येचं, ही संख्या आपण दशांश चिन्ह आलेलं आहे त्यामुळं या संख्येचं एकक स्थान हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. एकक स्थान हे दशांश चिन्हाच्या पूर्वीची जी संख्या असते ही पूर्णांक संख्या आहे. ही पूर्णांक संख्या आहे 2537. यामध्ये हा अंक एकक स्थानी आहे, हा दशक स्थानी आहे, हा शतक स्थानी आणि हा सहस्र स्थान हजार स्थान. त्यानंतर दशांश चिन्हानंतर जे अंक येतात हे दशांश स्थानी आहे. दशांश या स्थानाला दशांश म्हणतो, या स्थानाला शतांश म्हणतो. 8 हा अंक शतांश स्थानी आहे आणि 9 हा अंक सहस्रांश स्थानी आहे. या ठिकाणी ही संख्या आपल्याला स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपातही मांडते. मांडूया आपण, 2 हा अंक हजार स्थानी आहे म्हणून 2 गुणिले किती 1000 येईल. 2 गुणिले 1000 आणि 5 गुणिले शतक, शतक म्हणजे 100. 5 गुणिले 100 अधिक 3 दशक आहे. 3 गुणिले 10 अधिक 7 गुणिले 1 दशांश चिन्हानंतरच्या संख्या लिहायच्या आहेत आपल्याला. हे आपल्याला लिहिता हे बघा, हा जो 1 हा जो अंक आहे तो दशांश स्थानी आहे म्हणजे याचा 1/10 आहे, म्हणजे 1/10. त्यानंतर हा शतांश स्थानी आहे म्हणजे 8/100 आणि हा अंक आहे सहस्रांश स्थानी म्हणजे 9/1000. आता हे आपण घातांकित स्वरूपात लिहूया. पाय एकदम सोपं आहे, हे लक्षात लगेच तुमच्या. या ठिकाणी हा 100 1000 ही जी संख्या आहे ही आपल्याला 10 घातांकाच्या रूपात लिहिता येईल. 2 गुणिले एकावरती किती शून्य आहे, 1, 2, 3 म्हणून 10 घातांक. 2 गुणिले 10 घातांक अधिक 5 गुणिले इथे 100 आहे म्हणजे 10 घातांक किती म्हणाला लागेल, 1/2 आहे 10 घातांक. 2 अधिक 3 गुणिले या ठिकाणी 10
घातांक एक आहे अधिक सात गुणिले एक आहे, एक किंमत कधी येईल, या ठिकाणी आपल्याला 10 घेऊन त्याचा घातांक शून्य मांडलं, बरोबर आहे, 10 घातांक शून्य बरोबर एक आहे, याची किंमत एक आहे, अधिक एक गुणिले, आता हा 10 जर आपण वरती नेला याचा घातांक, इथे लक्ष द्या सर्वांनी, इथे घातांक एक आहे, याचा एक आहे, याचा 10 घातांक इथे 2 आहे, याचा 10 वर्ग आपण तो वरती घेणार, 100 म्हणजे 10 वर्ग आणि 1000 म्हणजे 10 घातांक 3। आपण मगाशीच नियम पाहिला की संख्येचा जर व्यस्त केला, पायाचा व्यस्त जर केला आपण, तर घातांक धन असेल तर ऋण होतो आणि ऋण असेल तर धन होतो, मग हा घातांक वरती गेल्यानंतर इथे ऋण 1 होणार, आधी 8 गुणिले 10 घातांक हे वरती गेल्यानंतर ऋण 2 होते, लक्षात घ्या सर्वांनी, हे ऋण 2 झालेले आहे, कारण हा छेदाची छेद आपण काय केलेलं आहे, अंश आणि छेद यांच्यामध्ये अदलाबदल केलेली आहे, म्हणजे पायाचा व्यस्त केला, पायाचा व्यस्त केल्यानंतर घातांक काय होतो, धन आणि 9 गुणिले 10 घातांक ऋण 3, हे झालं, हे झालं या संख्येचं घातांकित रूपात लेखन। अशा पद्धतीने आपण कोणती संख्या घेतली त्या संख्येचं लेखन आपल्याला हे घातांकित स्वरूपात करता आलं पाहिजे। एक संख्या आपण घेऊया, पटकन आपण घेऊया, इथे डायरेक्ट लिहायची, आता डायरेक्ट कशी लिहायची, पूर्णांक संख्या 0 आहे, त्यानंतर या ठिकाणी ज्या संख्या दिल्या त्या सर्व दशांश चिन्हानंतरचे दिलेले आहे, म्हणून या ठिकाणी दशांश स्थानी हा 2 हा अंक आहे, 2 गुणिले 10 घातांक -1 प्लस 1 गुणिले 10 घातांक -2 त्यानंतर 7 गुणिले 10 घातांक -3, पहिले 3 अंक आहे म्हणून या ठिकाणी -3 झालेलं आहे दशांश चिन्हानंतर, आणि प्लस 7 गुणिले 10 घातांक -3। अशा पद्धतीनं ही संख्या आपण घातांकित स्वरूपात या संख्येचं लेखन केलं, कोणतीही संख्या घ्या त्या संख्येचं आपल्याला घातांकित संख्या घातांकित स्वरूपामध्ये हे लेखन करता आलं पाहिजे। एक संख्या घेऊया आपण, ही संख्या जर मला या स्वरूपात लिहायची आहे, 59 गुणिले किती होतील पण हे पूर्ण या ठिकाणी आपण पूर्णांक केलेले आहेत 59, मग 59 पर्यंत किती अंक आहेत ते मोजायचे आपण, या दशांश चिन्हानंतर एकूण अंक किती आहेत ते मोजायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, मग हा 10 ऋण 8 घात, लक्षात 10 ऋण 8 घात, आपण समजा इथपर्यंत आता ही संख्या अशी दिली आपण 0.59, त्यावेळेस 0.59 पर्यंत पाहिजे किती अंक आहेत, 59 पूर्वी 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणून इथे 10 - 6 हे लक्षात, 10 - 6 लक्षात येते सर्वांच्या, तर या पद्धतीनं आपल्याला कोणत्याही संख्येचं म्हणजे दशांश चिन्हाच्या स्वरूपातील अपूर्णांकातील संख्यांचं जे आहे या ठिकाणी घातांकित स्वरूपामध्ये आपल्याला लेखन या पद्धतीने आपल्याला सहज प्रकारे करता येईल, सराव करायचा, सराव केल्यानंतर तुमच्या सर्व लक्षात येईल आपल्याला नंतर काय करायचं आहे। त्यानंतर घातांकामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, घातांक
वर्गमुळात ए घातांक एम आहे, तर याचं आपल्याला घातांक स्वरूपामध्ये लेखन कसं करता येतं पहा. ए घातांक, ए घातांक ए छेद एम, एक उदाहरण घेऊया तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी असं आपण लिहित नाही बोलला असं की वर्गमुळाचं चिन्ह आहे, परंतु या ठिकाणी समजा आपण 27 ही संख्या आहे, वर्गमुळात 27 म्हणजे ही संख्या आपल्याला घातांकित स्वरूपात कशी लिहिता येते पहा. 27 घातांक 1/3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 27 घनमूळ काढायचं, 27 घनमूळ काढायचं. आपण शिकलेलो आहोत हे 27 हा कुणाचा घन आहे, तर 27 हा 3 घन आहे, 3 घन 27 म्हणजे याचं घनमूळ 3 येणार आहे, उत्तर 3 येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर घातांकित संख्येमध्ये ए घातांक एम गुणिले बी घातांक एम जर असेल, बी घातांक एम जर असेल, तर तो आपण कॉमन स्वरूपात लिहू शकतो ए गुणिले बी घातांक एम. घातांक जर सारखाच असेल तर त्या दोन्ही संख्या ब्रॅकेट कंसामध्ये घेऊन त्यांचा आपल्याला कॉमन घातांक लिहिता येईल. तसंच जसं गुणाकारामध्ये नाही तसंच भागाकारामध्ये सुद्धा बी ए चे बी घातांक एम जर असेल, तर हा जो घातांक आहे हा फक्त एचाच नाही तर तो बीचा सुद्धा आहे, म्हणजे ए घातांक एम छे बी घातांक एम. हे जे आपण घातांकाचे जे नियम आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर आपण काही ज्या ठळक आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील त्या या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी 2 घातांक 3 घातांक 4 हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल. या ठिकाणी घाताचा घात आहे, तिसरा नियम पाहिला आपण घातांक, तर मग या ठिकाणी घातांकांचा गुणाकार आपल्याला करावा. 2 घातांक 3 4 बरोबर 2 घातांक 12 2 घातांक 12. आणि आपल्याला एखादी संख्या जर दिली तर ती घातांकित रूपात सुद्धा मांडता आली पाहिजे. उदाहरण घेऊया आपण, 16 ही संख्या आपल्याला 16 ही संख्या घातांकित रूपात लिहायची आहे. 16 ही संख्या आपल्याला घातांकित रूपात लिहायची आहे. 16 ही संख्या आपण असे लिहूया अगोदर 4 गुणिले 4. त्यानंतर पुढे काय करायचं, 4 म्हणजे हा 2 वर्ग आहे गुणिले हा 4 म्हणजे हा 2 वर्ग, म्हणजेच या ठिकाणी पायासारखा आला पाहिजे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी घातांकांची बेरीज केली आपण, 2 घातांक 2 अधिक 2 म्हणजे या ठिकाणी उत्तराला 2 घातांक 4 म्हणजे 16 ही संख्या 2 घातांक 4 या घातांक स्वरूपात आपल्याला लिहिलं आहे. अशा सर्व संख्या 32 घेतल्या आपण, 32 घेतली म्हणजे याला फक्त 2 गुणायचं म्हणजे 2 घातांक 5 32 कसे होते, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळा जर 2 गुणाकार केला तर तो 32 येतो. 2 गुणे 4 4 गुणे 8 8 गुणे 16 16 गुणे 32 म्हणजे या ठिकाणी 32 म्हणजे 2 5 वेळा घात आहे. हे सगळे आपल्याला लक्षात आले पाहिजे. संख्या पाहिल्याबरोबर ती आपल्याला घातांकित स्वरूपात आपल्याला लिहिता आली पाहिजे. या ठिकाणी समजा 343 आहे, तर 343 हा 7 घन आहे, लक्षात ठेवा 343 हा 7 घन आहे. म्हणून या ठिकाणी 343 बरोबर 7 घातांक येतील, लगेच लक्षात आलं. 2 घातांक मायनस 1
एक लक्षात ठेवायचं आपण. आता एक दोन घातांक मायनस एक, याचा घन धन घातांकामध्ये रूपांतर करू, म्हणजे पायाचा व्यस्तवी या ठिकाणी एक छेद दोन घातांक, एक एक घातांक असेल तर दोन्ही येत नाही, म्हणजेच म्हणजेच एक छेद दोन म्हणजेच किती, तर आपण म्हणतो अर्धा, 0.5. म्हणजे दोन घातांक ऋण एक ची किंमत 0.5 येते, लक्षात ठेवायचं. कधी कधी उदाहरणामध्ये असे उदाहरण देतात 0.5 × 2.4, मग अशा वेळेस याचा आपल्याला दोन मध्ये, म्हणजे हा जो पाया आहे पाया प्रथम समान करून घ्यावा लागेल. 0.5 म्हणजे किती आहे, 0.5 म्हणजे आहे 2·1 − 1 × 2·4, बरोबर. इथे आता पाया सारखे झाले, बरोबर आहे, पाया सारखा झालेला आहे. मग या ठिकाणी घातांकांची आपल्याला −1 + 4 = 2·4 − 3. दोन अशा स्वरूपाची उदाहरणं आपल्याला सरळ उदाहरणं देत नाही, म्हणजे जेणेकरून तुमच्या डोक्याला चालना मिळेल अशा पद्धतीची उदाहरणं ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही गोष्टी अजून या ठिकाणी आपल्याला 1 ते 10 पर्यंत ज्या संख्या आहे यांचे घन पाचवा, म्हणजे घनाच्या पुढचे सुद्धा रूप माहीत पाहिजे. उदाहरणार्थ सांगा, एकच संख्या घेतो मी आणि उदाहरणार्थ आपण या ठिकाणी दोन्ही संख्या घेऊया, 2·1 असेल तर त्याची किंमत 2 येते, 2·2 असेल तर 4 येते, त्यानंतर 4 × 8, 8 × 16, 16 × 32, 32 × 64, 7वा जो घात आहे 2-चा, 7वा घात जर घेतला तर 64 × 128, 8वा घात जर घेतला 2·8, 2·8 घेतला तर 256, 2·9वा घातांक घेतला तर 512. हे आपल्याला सगळ्या लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे सरावा हे तुम्हाला सहज जाते. 2·1 असेल तर 2, 2·4, 2² = 4, 2·3 ची किंमत 8 येते, 2·4 ची किंमत 16 येते, 2·5 ची किंमत 32 येते. हे सगळं आपल्याला कशासाठी लागतं, ज्यावेळेस उदाहरणामध्ये कधी कधी अशा संख्या देतात दशांशचिन्हाच्या स्वरूपामध्ये सुद्धा संख्या असतात, त्यावेळेस हा जो चार्ट जर आपण तयार करून ठेवला तर ते उदाहरणं आपल्याला सोडवण्यासाठी त्यांची नक्कीच मदत होईल. आता आपण या ठिकाणी काही परीक्षेमध्ये आलेली काही उदाहरणं आहेत ती या ठिकाणी आपण घेऊया. २०१७ ला हा प्रश्न पडलेला होता परीक्षेमध्ये. उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला थोडस चक्रावण्यासारखं होत, परंतु जर थोडं विचार जर केला बारकाईने तर लक्षात येत की या उदाहरणामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे. त्यासाठी हे जे नियम आपण घेतलेले आहेत हे सर्व नियम आपले लक्षात असणं आवश्यक आहे. वर्गमुळात x√3·5, वर्गमुळात x√2·5 अधिक 2√x√3 ×
वर्गमूळात एक्स घातांक एक अंश तीन अधिक वर्गमूळात एक्स, त्याचे पर्याय या ठिकाणी देतो. वर्गमूळात एक्स घातांक शून्य दुसरा पर्याय आहे, एक तिसरा पर्याय आहे वर्गमूळात एक्स घातांक एक, आणि चौथा पर्याय आहे तीन घातांक सॉरी तीन वर्गमूळात एक्स. उदाहरण पाहिल्यानंतर आपला असं लक्षात येतं की म्हणजे उदाहरण थोडंसं आपल्याला अवघड वाटतं एवढं मोठं पाहिल्यानंतर, परंतु जर थोडा विचार केला तर उदाहरण एकदम सोपं आहे. या ठिकाणी पहा गुणाकार आहे, गुणाकारामध्ये वर्गमूळात एक्स आहे इथे, आणि इथे सुद्धा वर्गमूळात एक्स आहे. या ठिकाणी हा पाया समान आहे, आपल्याला घातांकांची बेरीज करता येईल. मी या ठिकाणी जास्त पायऱ्या न करता शॉर्टमध्ये बेरीज डायरेक्ट घेणार आहे. इथे वर्गमूळात एक्स घातांक यांची बेरीज मी केली तीन आणि दोन छेद सारखे आहे, तीन आणि दोन पाच, पाच आऊ छेद पाच म्हणजे ज्याची किंमत एक येणार आहे लक्षात घे. म्हणजे वर्गमूळात एक्स घातांक याची बेरीज पाच आऊ छेद पाच म्हणजे एक आहे, आधी दोन वर्गमूळात एक्स छेद दोन गुणिले, इथे आपल्याला तेच करायचे. इथे काय करायचं आपल्याला की या ठिकाणी पायासारखा आहे, एक लक्षात घ्यायचं पायासारखा असेल गुणाकारामध्ये तरच घातांकांची आपण या ठिकाणी बेरीज करता येईल. या ठिकाणी पुन्हा बेरीज करायची वर्गमुळात एक्स यांची जर बेरीज केली आपण दोन छेद सारखाच आहे, पण इथे दोन छेद तीन आणि एक छेद तीन बेरीज आली तीन छेद तीन आली, तीन छेद तीन म्हणजे एक आली, आणि पुढे उरलेली संख्या आहे वर्गमुळात एक्स वर्गमुळात. काय झालं पहा, जर नीट आपण निरीक्षण केलं वरची संख्या खालची संख्या सारखीच आहे, फक्त काय करत की या ठिकाणी संख्येमध्ये बेरजेमध्ये क्रम बदललेला आहे. बेरजेत क्रम बदलला तरी बेरीज तीच येते. आपल्या सोयीसाठी आपण या ठिकाणी क्रमरचना करून घ्यायची अशी, वर्गमूळात एक्स अधिक दोन वर्गमूळात एक्स याला आपण कंस करूया, इथे हे वर्गमूळात एक्स अशा आवडतं घ्या कारण आपल्याला कंस पूर्ण कमी करायचा, अधिक दोन वर्गमूळात एक्स म्हणजे दोन्ही कंस सारखे आहे. या ठिकाणी हा कंस गेला हा कंस गेला म्हणजे वन अपॉन वन बरोबर याच उत्तर आलं एक, उत्तर आलं एक. मग पर्याय क्रमांक या ठिकाणी उत्तराचा आहे पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक 2017 हा प्रश्न परीक्षेसाठी आलेला होता, आणि याची आवश्यकता वाटत असेल तर आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा म्हणजे आपल्या संग्रही राहील तो. उदाहरण आपल्याला फार मोठं वाटतं क्लिष्ट वाटतं, परंतु जर समजावून घेतलं तर आपल्याला ते सोडवण्यासाठी एकदम सोपं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी. दोन हजार 2020 हा प्रश्न आलेला होता, एक्क्याऐंशीचा वर्ग 27 वर्ग हे 9 घातांक 3 गुणिले 3 घातांक 5 बरोबर एक्स घातांक 3, तर म्हणजे एक्स घातांक 3 बरोबर किती असं विचार, एक्स घातांक 3 बरोबर. एक्स घातांक 3 तर एक्स बरोबर किती असं विचार,
एक बरोबर आपल्याला हा 2020 चा प्रश्न पर्याय त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. पर्यायांमध्ये एक आहे 4, दुसरा पर्याय आहे 3, त्यानंतर तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 1. या ठिकाणी आपण उदाहरण सोडूया. एक जर आपण बारकाईने जर पाहिला तर आपल्या लक्षात असे येईल की या ज्या संख्या आहेत आपल्या या संख्या समान पायाच्या रूपात त्यांची मांडणी आपल्याला करावी लागेल. समान पाया म्हणजे इथे पाया 3 आहे, 81 चा इथे 81 पाया आहे, याचा आपल्याला 3 मध्ये रूपांतर करता येईल, याचं सुद्धा 3 मध्ये रूपांतर करता येईल. त्यासाठी तुम्हाला मी जो तक्ता दाखवला होता त्या तक्त्याची आपल्याला अधिक तयारी करून घ्यावी लागेल. 81 म्हणजेच 3 घातांक 4, 3 घातांक 4, 3 चा 4 वेळेस गुणाकार, 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 × 9 × 9 = 81. म्हणजे या ठिकाणी आपण त्याची रचना करून घेऊया आणि 3 च्या रूपात मांडणी करूया. या ठिकाणी आपण 81 चा वर्ग हा वर्ग विसरायचा नाही, म्हणजे 3 घातांक 4 पहा यानी 81 ची किंमत आली. 81 चं घातांकित रूपात लेखन केलं आपण, पण त्याचा वर्ग आहे घातांकाचा, घातांकित संख्येचा घात आहे. गुणिले या ठिकाणी 27 म्हणजे 3 घातांक 3 घातांक छेद इधर 3 चा वर्ग होईल, 9 म्हणजे 3 चा वर्ग परत घातांक 3 गुणिले 3 घातांक किती आले 5 बरोबर x घातांक. तर या ठिकाणी आपण काय करूया, आता हे ज्या संख्या आहेत त्यांचं मांडणी करून घेऊया आपल्याला. तीन घातांक 4 घातांक 2 घाताचा घात आहे, घातांकाचा गुणाकार करायचा, 3 घातांक 8 गुणिले 3 घातांक 6 छेद किती आले उत्तर इथं 3 घातांक 6 गुणिले 3 घातांक 5 बरोबर. पुढे आपण काय करायचं, याचं पाया समान आहे घातांकांचा बेरीज करायचं. 3 घातांक किती आले, तिथे 8 अधिक 6, 8 अधिक 6 बरोबर आहे, 8 अधिक 6 म्हणजे 14 हे 3 घातांक किती आहे, तिथे 3 घातांक 11 बरोबर. आता इथं भागाकार आहे, इथे पुढे काय करायचं, परत या ठिकाणी पाया सारखाच आहे, इथे 3 आहे इथे 3 आहे, 14 मधून 11 वजा करायचे, 3 घातांक 14 वजा 11 बरोबर 3 घातांक 14 11 गेले खाली राहिले 3 14 11 गेले खाली राहिले 3 म्हणजे या ठिकाणी याची किंमत किती आली, याची किंमत आली 3 घातांक 3 बरोबर x घातांक एक्स बरोबर लगेच दिसतंय आपल्याला. इथे इथे या दोन्ही बाजू समान आहे, म्हणजे पाया सुद्धा या ठिकाणी तिथं पाहिजे 3 आहे, म्हणजे एक्सची किंमत या ठिकाणी 3 100% 3 असली पाहिजे, 3 हीच या ठिकाणी किंमत आहे. म्हणून पर्याय नंबर याचा जो आहे तो पर्याय नंबर आहे दिसत नाही ठीक हे तुम्हाला खालची लाईन दिसली नाही, परत एकदा समजावून सांगतो, परत एकदा समजावून सांगतो. या ठिकाणी 3 घातांक 3 घातांक 14 वजा 11 बरोबर 3 घातांक 3 आहे. इथे आपण डावी बाजू जी आहे तिथे 3 घातांक 3 आहे, उजवी बाजू काय आहे खाली घेतली, तुम्ही इथे वरती घेतो कारण खाली तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे मी थोडंसं या ठिकाणी वरतो.
तीन धातु ही डावी बाजू आहे बरोबर उजवी बाजू काय आहे एक घातांक तीन दोन्ही बाजू सारख्याच आहेत म्हणजे इथं हा एक्स आहे ही एक्सची किंमत इथं आहे हा पाया घातांक तीन आहे इथे घातांक म्हणजे एक्सची किंमत किती आहे तर एक्सची किंमत आहे तीन म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी दोन हे उत्तर या प्रश्नाचं आपल्याला देता येईल. त्यानंतर हा 2020 चा प्रश्न होता थोडस वरती घेतो खालची लाईन जी आहे ती तुम्हाला दिसत नाही पुढचा प्रश्न आहे 2020 ला हा प्रश्न पडलेला होता प्रश्नामध्ये घेतलेच प्रश्न घेतलेला आहे उदाहरणार्थ असं होतं 27 घातांक 1/3 गुणिले 36 घातांक 1/2 गुणिले 81 घातांक 1/4 25 घातांक 1/2 गुणिले 400 घातांक 1/2 1/2 म्हणजे या संख्येचं आपल्याला काय काढायचं आहे वर्गमूळ काढायचं 1/3 म्हणजे याचं घनमूळ काढायचं आहे इथे वर्गमूळ काढायचं आहे इथे 1/4 म्हणजे या संख्येचं चौथं मूळ काढायचं आहे लक्षात या ठिकाणी 81 चं आपल्याला काय करावं लागेल चौथं मूळ या ठिकाणी काढावं लागेल मग पर्याय घेऊया पर्याय घेऊया अगोदर पहिला पर्याय आहे 64 दुसरा ऑप्शन आहे 5.4 तिसरा आहे 0.84 आणि चौथा ऑप्शन आहे 0.064 बरोबर थोडस या ठिकाणी जर आपण सराव जर केला तर पटकन आपल्याला उदाहरण सोडवता येईल 27 चं घनमूळ 3 आहे मी डायरेक्ट लिहिलेलं आहे गुणिले या ठिकाणी 36 चं वर्गमूळ 6 आहे गुणिले 81 चं चौथं मूळ काढायचं आहे आपल्याला 81 चं चौथं मूळ आहे छेद 25 चं वर्गमूळ 5 आहे गुणिले 400 चं वर्गमूळ 20 आहे पुढे घेतो सार्वत्रिक 18 3 54 छेद या ठिकाणी 20 100 आता याच उत्तर आपल्याला दोन प्रकारे मांडता येईल याच उत्तर आपल्याला एक तर असंही मांडता येईल आपल्याला याच उत्तर 54 10 किंवा हे दशांचिन्ह या ठिकाणी दशांचिन्ह घेऊन सुद्धा आपल्याला काढता येईल एकावरती 2 0 आहेत म्हणून आपल्याला 2 करड एककाच्या 2 करड आपल्याला डावीकडे जावं लागेल 2 5 अगोदर द्यावं लागेल 0 54 आता कोणते पर्याय कधी कधी आपल्याला खालील पैकी 2 पर्याय ओळखा हाय पर्याय दिलेला असेल हाय गेलेला असेल त्यावेळेस आपल्याला हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी निवडावे लागतील आपल्याला 2 पर्यायाचे प्रश्न सुद्धा विचारले जातात त्यामुळं या ठिकाणी पर्यायामध्ये पाहायचं आहे उत्तर आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आहे 0.54 म्हणजे पर्याय नंबर 3 आणि समजा हा पर्याय दिला असता आपल्याला 54 गुणिले म्हणजे 54 100 म्हणजे 54 10 करू नको संख्या एकच आहे लेखन फक्त वेगळ्या स्वरूपात आपण या ठिकाणी केलं त्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या 2020 चा हा प्रश्न होता 2021 चा प्रश्न 2021 ओके
प्रश्न आहे. दोन हजार 2018 पडलेला आहे. वर्गमुळात 10 चा वर्ग असं संख्यालेखन पाहिजे तर आपण गडबडून जातो की हे उदाहरण फार अवघड आहे. सोपं असतं 64 चा वर्ग ब्रॅकेट 1/6. 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. 2018 हे पर्याय नंबर 1 आहे. पर्याय नंबर 1 आहे 2 घातांक, दुसरा ऑप्शन आहे 8, तिसरा ऑप्शन आहे 10 घातांक 0 आणि चौथा ऑप्शन आहे 1. उदाहरण पाहिल्यानंतरच आपण थोडं बिचकतो, परंतु आपले सगळे नियम वगैरे जर सर्व लक्षात असतील तर एकदम सोपं हे उदाहरण आहे. अजिबात चिन्हांचिन्ह तिथे दिलेलं आहे, त्यामुळे आपण गोंधळ होऊ शकतो. इकडे नीट लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी काय करूया आपण, थोडस स्टेप वाईजच घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी 100चं वर्गमूळ आहे 10. 100चं वर्गमूळ 10 आहे आणि 10चा परत वर्गमूळ 10चा परत वर्गमूळ. लक्षात आलं की 100चं वर्गमूळ 10 परत 10चा वर्गमूळ म्हणजे परत 100 आणि परत त्या 100चं वर्गमूळ आहे म्हणजे 10 उत्तर येणार. हे संपूर्ण याचं जे उत्तर आहे ते 10 येणार. त्यानंतर वजा या ठिकाणी 64, आता डायरेक्ट याच्या डोक्यावरती संख्या लिहितो. इथे घाताचा घात आहे म्हणजे घातांकांचा गुणाकार करायचा, 2 गुणिले 1/6. इथे अंश आणि छेद आहे नीट लक्षात घ्यायचं. 2 3 6 म्हणजे छेद 36चा वर्गमूळ 6. इथे मी डायरेक्ट 6 लिहिले. होय, आपण वरती इथे काय राहिलेलं आहे, इथे इथे 10चा वर्ग 100 आला. 10चा वर्ग किती आला, 100 आला. म्हणजे परत 1 पायरी वाढली आपली. वजा वजा इथे 64 घातांक 1 1 1 6 3 म्हणजे या ठिकाणी 1/3 म्हणजे 64चं घनमूळ काढायचं आहे आपल्याला. 64चं काय काढायचं आहे, घनमूळ काढायचं. पुढे उत्तर लिहिलो खाली, तुम्हाला स्टेप दिसणार नाही. या ठिकाणी 100चं वर्गमूळ आलं 10 आणि 64चं घनमूळ किती आहे, 64चं घनमूळ आहे 4 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 16 चौक 64 हे 6 बरोबर 10 4 गेले 3 6 7 6 6 6 6 6 7 उत्तर आलं 1. उत्तर किती आलं, 1. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 2018चा हा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे एक्झाम्पल घेऊ आपण. 3 घातांक 2m - 2 बरोबर 65 61. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर यमची किंमत
ऑप्शन नंबर जो है पहला ऑप्शन है टू, दूसरा ऑप्शन है थ्री, तीसरा ऑप्शन है फोर आणि चौथा ऑप्शन आहे फाईव्ह. आता इथे आपल्याला पाया समान करावा लागेल. इथे तीन आहे, आता याचा तीन कसा शोधायचा? तर 65 जर तक्ता तुम्ही तयार केला 10 पर्यंत लक्षात येतील या संख्या. हा 65 61 हा जो ही जी संख्या आहे हा 81 वर्ग आहे. हा आहे 81 वर्ग. आपण मांडणी करूया त्याची. 3 ÷ 2 − 2 = याचं मांडणी करताना काय करायचं? हा आहे 81 वर्ग. हा 81 वर्ग बरोबर. म्हणून या ठिकाणी परत 3 ÷ 2 − 2 = 81. म्हणजेच 81 म्हणजेच 3 चा कितवा घात होतो? 3 चा 4था घात. 3 ÷ 4 परत याचा वर्ग आहे लक्षात बरोबर 3 ÷ 2 − 2 = 3 घातांक किती आले? इथं 4 × 8 आले. 3 घातांक 8. इथे पहा पाया समान आहे. पाया समान आहे. इथे 3 आला, इथे 3 आला. पाया समान म्हणून इथं घातांक समान, कारण इथे जे समानतेचं चिन्ह आहे या दोन्ही बाजू सारखे आहेत. पाया सारखा आहे मग यांचा घातांक सुद्धा काय काय असेल? पाया समान म्हणून घातांक समान. त्यानंतर या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत? फक्त घातांक घेणार आहोत. इथे म्हणजे 2m − 2 = 1 हे सापडलं. हे 2 − 2 इकडे गेल्यानंतर प्लस होते आणि त्याचं जे उत्तर जे आहे म्हणजे 2m इथेच लिहिलं मी खाली तुम्हाला दिसणार आहे. 2m = 8 + 2 झाले 10. 2 × 1 = 10. या 2 ने जर इकडे भागलं तर m = 5. या प्रश्नाचं उत्तर आलं 5. म्हणजे या ठिकाणी हे जे पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. दुसरं एक उदाहरण घेऊया असंच आपण. परीक्षेला आपल्याला सरळ उदाहरणं येत नाहीत. उदाहरणं ही नेहमी गुंतागुंत त्यामध्ये असते, परंतु ती गुंतागुंत आपल्याला अगदी सहजतेनं ते एक्झाम्पल कसं सोडवता येईल या दृष्टीनं आपल्याला ते उदाहरण आपल्याला सोडवायचं. पुढचं एक्झाम्पल आहे 2 ÷ 3 + 2 ÷ 4 + 2 ÷ 2 + 2 ÷ 3 + 2 ÷ 4 = किती असं विचारलेले पर्याय दिलेले आहेत 4. दुसरा पर्याय आहे 2. तिसरा पर्याय आहे या ठिकाणी 1 आणि चौथा पर्याय आहे 0. एकदम सोपं उदाहरण आहे. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की सर्वात लहान, इथे आता गुणाकार नाहीये, इथे बेरीज दिलेली, इथे समान पाया दिसतोय आपल्याला, परंतु बेरीजेचं चिन्ह आहे त्यामुळं या ठिकाणी गोंधळ करायचा नाही. तुम्ही काय करा, डायरेक्ट या ठिकाणी बेरीज करा. या ठिकाणी गुणाकार नाही हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपण काय करूया की सर्वात जो लहान घातांक आहे तो कॉमन काढूया.
या उदाहरणामध्ये दोन घातांक तीन आपण कॉमन काढले, म्हणजे दोन घातांक तीन ने याला भागलं तर इथे एक आला, अधिक याला दोन घातांक तीन ने भागलं तर इथे दोन उरले, इथे दोन घातांक तीन म्हणजे तीन पाच नंतर तीन केले म्हणजे दोन घातांक दोन राहील, तीन कॉमन काढलेला हे इथे सुद्धा सर्वात लहान जो घातांक आहे तो कॉमन काढायचा, इथे उरला एक अधिक इथे किती उरले दोन घातांक एक राहील, हा दोन कॉमन काढलेले आपण लक्षात घ्या, हा इथे काय केलं कॉमन काढलेला आहे म्हणजे दोन आणि एक तीन होतात इथे, आधी इथे जर दोन घातांक दोनने जर भागलं म्हणजे चार अंक दोन गेले म्हणजे इथे दोन घातांक दोन, इथे जर नीट पाहिलं आपण तर हा कंस गेला हा कंस गेला बरोबर, त्यानंतर इथे राहिले फक्त किती राहिले दोन घातांक तीन छे दोन घातांक दोन बरोबर दोन घातांक तीन वजा दोन बरोबर दोन घातांक एक बरोबर दोन, उत्तर आलं दोन, पर्याय नंबर दोन। अशा पद्धतीने आपल्याला हे जे उदाहरणं आहेत आपल्याला सोडवता येतील, ठीक आहे। आज आपण घातांक या प्रकरणामध्ये घातांकाचे नियम आणि परीक्षेमध्ये आलेले प्रश्न यांचा सारासार विचार करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आपणही हे जे घातांकाचे नियम आहेत ते सर्व बारकाईने पाठ करा आणि या प्रकरणाचा अधिक सराव करा। या ठिकाणी आपण सर्वजण वेळेत उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार, आणि आजची तासिका संपली, धन्यवाद।